एक वाटी चणाची डाळ घेते, डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 वेळा। बेकिंग पावडर टाकते, मी रात्री भिजत टाकते सकाळी करायसाठी। हे बघा 8 तास झाले, ही डाळ ना चांगली धुवून घ्यायची, बेकिंग पावडर टाकले ना त्याच्यामध्ये, 2-3 वेळा धुवून घ्यायची ती। बघा चांगली धुवून घेतले, नितळायला टाक ठेवले, थोडा ना ह्याच्यातलं पाणी सुकवून घ्यायचं आपल्याला रुमालावर। ये बघा डाळीतलं पूर्ण पाणी निघालं आहे, कपड्यावर टाकली होती मी, पाणी पूर्ण निघून कढईमध्ये मी तेल टाकलं आहे। आपल्याला आता फ्राय करायची आहे चण्याची डाळ, तेल थोडा गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला। तेल गरम झालं आहे, डाळ टाकते चण्याची, थोडाच टाकायचा, जास्त नाही टाकायचा। बोडबोडे कमी झाले टाकले, दाल काढायला तयार झाले, काढून घेते। बाकीच्या इथे टाकून घेते, ही पण फ्राय करून झाले, ही पण काढूया आपण। सगळी काढून घेते, बघा सगळी तळून झाले आपली डाळ,
डाळीला लावण्यासाठी मसाला तयार करूया. लाल मिरची घेतले, चाट मसाला, हळद, काली मिरी पावडर, गरम मसाला, हिंग आहे थोडा, जल जीरा है, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम. मसाला आपल्या डाळीवर टाकायचा आहे सर्व आणि मिक्स करायचं आहे. बघा मिक्स झालाय करून सगळा मसाला. खायच्या वेळेला कांदा आहे, टमाटर आणि कोथिंबीर आपल्या आवडीनुसार असं पण खाऊ शकता. आणि हे पण मिक्स करून थोडेसे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे मिक्स करायचे. व्हिडिओ थोडा पण आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. चला उद्या भेटते.